नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। काही दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयात समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांच्यासमवेत बैठक घेऊन 26 जूनपर्यंत प्रसूतीगृहात काम करणाऱ्या डॉ विनोद सांगवीलकर यांची पदोन्नतीनुसार बदली झाल्यानं जिल्हा रुग्णालयात प्रसूतीगृहात डॉक्टर नसल्यानं मोठी अडचण निर्माण झाली होती। तात्काळ समस्या सोडवण्यासाठी मुदत देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्यानं आज शासकीय रुग्णालयात टाळेठोको आंदोलन शिवसेना उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना रत्नागिरी जिल्हा यांनी केल्यानंतर ताबडतोब शासनाकडून दखल घेत काही दिवसातच डॉ सांगवीलकर पुन्हा रुजू होईतोपर्यंत जिल्हा रुग्णालयात प्रसूतीगृहात डॉ सानप, डॉ मदार आणि डॉ सुतार यांना रुजू करून घेण्यात आलं। बाकीच्या समस्या लवकरच सोडवण्यात येतील असं आश्वासित करण्यात आलं। याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, तालुका प्रमुख प्रदीप साळवी, शहर प्रमुख प्रशांत साळुंके, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते।